हाय फ्रेंड्स, तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे फ्रँकी, म्हणजेच पनीर रोल कसा बनवायचा तो। तर ह्याची खूप सोपी आणि साधी अशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात। तर एका बाउलमध्ये मी 1.5 कप असा मैदा घेतलाय, त्यात चवीनुसार मीठ घालायचंय आणि थोडं थोडं पाणी वापरून जसं आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे हे भिजवून घ्यायचंय, म्हणजेच मळून घ्यायचंय। तर मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता, पण जर जसा बाहेर रोल होतो तसा जर करायचा असेल तर मैद्याचाच वापर करा। तर हे पीठ आपलं मळून झालंय, तर ह्यात मी थोडस तेल घालणार आहे, आवश्यकतेनुसार तेल घालायचंय। आणि याला छान असं मळून आपण ह्याला साईडला ठेवून देऊ। तर हे पीठ भिजेपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करूयात। तर स्टफिंग बनवण्यासाठी मसाला लागतो, तर त्यासाठी मी इथं पनीर टिक्का मसाला घेतलाय, तो 2 चमचे घ्यायचाय। ह्या मसाल्याने पटकिनी ग्रेव्ही बनते किंवा रेसिपी पण पटकिनी बनते, म्हणून मी इथं पनीर टिक्का मसालाचा वापर केलाय। तर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किंवा 1/2 कप असं दूध घालून घ्यायचंय आणि ह्याची अशी पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची। ह्या मसाल्याने रेसिपी पटकिनी बनते, म्हणून मी इथं हा मसाला वापरलाय। तर कढईमध्ये गरजेनुसार तेल घालायचंय, जेवढं तुम्ही दररोज यूज करता त्यानुसार। त्यात मी मीडियम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा घातलाय आणि हा कांदा परतल्यानंतर 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले असे टोमॅटो घालून घ्यायचे। तर कांदा टोमॅटो परतल्यानंतर थोडस मीठ घालायचंय, कारण मीठ जे आपण पेस्ट बनवली होती त्या मसाल्यात पण मीठ असतं, त्यामुळं चवीनुसारच मीठ घालायचंय। त्याचबरोबर 1/2 चमचा लाल मिर्च पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा धनिया पावडर असं घालून घ्यायचंय। आणि जी पेस्ट बनवली होती ती पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आणि याला छान असं परतून घ्यायचंय। तर ह्या पेस्टमुळे खूप पटकिनी अशी ग्रेव्ही बनते आपली आणि थिक अशी ग्रेव्ही बनते। आता त्याच्यामध्ये मी इथं पनीर घालणार आहे, साधारण 100 ग्रॅम असं मी पनीर घेतलंय, तुम्ही जास्त देखील घालू शकता। आणि ह्याला जर घट्ट करायचं असेल तर अजून तुम्ही ह्याला घट्ट देखील करू शकता, पण मी अशा स्टेजवरती ह्याला काढून घेणार आहे। आणि त्याच कढईमध्ये आपल्याला ह्याच्यासाठी सॅलड करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी एक मीडियम चिरलेला असा उभा कांदा घेतलाय, त्याचबरोबर 1/2 वाटी कोबी, म्हणजे हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता, त्याचबरोबर सिमला मिरची 1 मीडियम साईजची आणि टोमॅटो हा लास्ट घालायचा आहे, कारण आपण ह्याचं सॅलड करणार आहोत, ह्याला खूप शिजवून नाही घ्यायचं। तर सॅलडमध्ये थोडंसं मीठ म्हणजे चवीनुसार, त्याचबरोबर लाल मिर्च पावडर आणि इथं मी चाट मसाला घातलाय चवीनुसार। आणि गॅस बंद केल्यानंतरच लिंबू पिळून घ्यायचे आपल्याला। तर इथं मी थोडंसं लिंबू देखील पिळलेलं आहे, साधारण 1/2 लिंबू। तर इथं माझं हे पीठ जरा थोडंसं मला पातळ असं वाटलं, म्हणून मी सुखा मैदा इथं ॲड केलेला आहे, कारण ही जी कणिक आहे किंवा हे जे मैद्याचं पीठ आहे ते आपल्याला घट्टच बनवून घ्यायचं आहे। तुमचं जर खूपच घट्ट असेल झालेलं तर तुम्ही तेलाचा वापर करून देखील ते लाटू शकता, पण माझं थोडंसं पीठ पातळ झाल्यामुळे मी इथं सुख्या मैद्याचा वापर केला आहे। आणि आपल्याला जसे आपण नॉर्मल चपाती लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे। तर
तर गॅस वरती मी अगोदरच तवा गरम करायला ठेवलाय। तर आता आपण हे भाजून घेऊया। तर मी त्याच्या अगोदर थोडस तेल घालते, तेलाऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता। आणि ह्याला कमी गॅस वरती दोन्ही साईडनी प्रेस करून करून ह्याला भाजून घ्यायचंय, म्हणजे ह्याला फुगून नाही द्यायचं। जशी आपली चपाती फुगते त्याप्रमाणे फुगून नाही द्यायचं, असं प्रेस करायचं। तर तुम्ही पाहू शकता कलर देखील छान आलेला आहे। आणि ही चपाती भाजताना गॅस कमीच ठेवा। तर अशा प्रकारे आपलं भाजून झालेलं आहे। तर मी एका प्लेट मध्ये काढून घेतलं, तर त्यावरती आपण थोडस मेयोनीज लावणार आहोत। आणि ह्याला अशा प्रकारे स्प्रेड करायचंय। त्याचबरोबर जे सॅलड केलं होतं आपण ते ह्याच्यावरती घालून घ्यायचंय। आणि जे स्टफिंग केलं होतं ते आणि ह्याला आता रोल करायचंय। अशा प्रकारे आपली पनीर फ्रँकी किंवा पनीर रोल तयार झालेला आहे। तर इथं मी लहान मुलांना जर द्यायचं असेल तर अशा प्रकारे रॅपचा किंवा पेपरचा वापर करू शकता। जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा, कमेंट मध्ये लिहून सांगा की कशी वाटली आणि लगेच बनवा। मग परत भेटूया एका छानशा रेसिपी मध्ये। तोपर्यंत मस्त बनवा आणि एन्जॉय करा।